प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. महायज जन्मावर विश्वास आहे म्हणून मी यज जन्मी लढीन व वायद्याची शेती फायद्यात आणीन म्हणून लढत आहो. लढत नाही लढत आहो. होईल पुनवा मनाशी जागव खचून जाऊ नको. येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको. उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको. साध घाली दिस उद्याचा नव्याने सार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले रे वाजले. तसं गल्लीपासून दिल्लीपर्यंत गावच्या पारावर पाण्याच्या दारावर फेसबुकच्या वॉलवर आबा काका अशा राजकीय लोकांचीच चर्चा असते. मात्र घराणेशाहीच्या गराड्याला फाटा देत विधिमंडळाच्या पटलावर शेतकऱ्यांची गाराणी मांडायला यवतमाळमधील एक वादळ सज्ज झालंय. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. यवतमाळ हा जिल्हा सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेला जिल्हा. याच यवतमाळ जिल्ह्यातल्या चिखलगव्हाण गावचे सरपंच साहेबराव करपे नावाच्या शेतकऱ्याने 19 मार्च 1986 पहिली आत्महत्या केली. त्यानंतर आजवर 3.5 लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. खरं तर या आत्महत्या नव्हेत, हे सरकारी व्यवस्थेने आणि सरकारने केलेले खूनच आहेत. हे कुठेतरी थांबवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्वा आमदार बच्चू कडू यांनी एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. ही उमेदवारी व्यवस्थेच्या व सरकारच्या मुस्काटात आहे असं म्हणायला हरकत नाही. माझा या जन्मावर विश्वास आहे म्हणून मी याच जन्मी लढेन. वायद्याची शेती फायद्यात करीन. मी रडत नाही तर लढत आहे असं म्हणणाऱ्या वैशाली येडे या आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार. वय वर्ष अवघं 28. वैशाली मूळच्या यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावच्या. अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असलेल्या वैशालीचे शिक्षण 12वीपर्यंत झालंय. वयाच्या 18व्या वर्षी वैशालीचा विवाह सुधाकर येडे यांच्याशी झाला. अवघ्या 2 वर्षातच कर्जबाजारीपणाला कंटाळून वैशालीचे पती सुधाकर यांनी आत्महत्या केली. यावेळी वैशालीला 1 वर्षाचा मुलगा होता. घराची सगळी जबाबदारी वैशालीवर आली. संकटात खचून न जाता त्यांनी संकटाशी 2 हात केले आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना धीर देऊ लागल्या. त्या चर्चेत आल्या ते यवतमाळमध्ये होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे. या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार होतं. मात्र राजकीय विरोधामुळे वैशाली येळे यांना निमंत्रण धाडण्यात आलं. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी म्हणून वादावरही पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र वैशालींनी सरकारच्या गलथान कारभारावर जोरदार टीका केली. नवरा मेला कारण तो कुंकुवत होता, मी मात्र लढणार आहे. साहित्याच्या व्यासपीठावर उभे राहून मी मात्र लढणार आहे म्हणून राजकीय प्रस्थापितांविरोधात जणू एल्गार केला होता. महायज जन्मावर विश्वास आहे म्हणून मी यज जन्मी लढीन व वायद्याची शेती फायद्यात आणीन म्हणून लढत आहो. लढत नाही लढत आहो. माध्यमांनी त्यांना यावेळी उचलून धरलं, मात्र त्यानंतर काय? त्यांच्या प्रश्नांचं, त्यांच्या अडचणींचं काय? अशा कितीतरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीचं काय? म्हणूनच शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या बच्चू कडू यांनी वैशाली येडे यांना उमेदवारी दिली. नमस्कार, मी वैशाली येडे. आज यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून मला आमदार बच्चूभाऊ कडू यांनी प्रहारची उमेदवारी दिली आहे. देशातील 3.5 लाख आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी हे आव्हान स्वीकारले आहे. आम्ही ही निवडणूक शेतकऱ्यांची लढाई म्हणून लढू. धन्यवाद. पण खासदार केला उभं राहणं येड्याकाबाळ्याचं काम नाही असं म्हणतात. त्यासाठी भरपूर पैसे आणि कार्यकर्ते लागतात. मात्र इथे अर्ज भरण्यासाठी लागणारे पैसे सुद्धा प्रहारचे कार्यकर्ते झोळी घेऊन गावगावी पैसे मागतायत.
वैशालीताईंना परदेशातूनही मदत मिळते. स्वतः वैशाली प्रचारासाठी एसटीमधून प्रवास करतायत. प्रचाराची सुरुवात झाली ती दारूच्या दुकानासमोर दूध वाटून. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी अनुभवलेत. शेतकऱ्यांचे जीन त्या जगल्यात. त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी घरातला माणूस संसदेत गेला पाहिजे. जर यवतमाळकरांनी मला सेवेची संधी दिली तर त्या पहिल्याच दिवशी दारूबंदी करणार असं त्या सांगतायत. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांनी राजकारणात उडी घेतली. मात्र यांच्यापुढे मातब्बर असे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि सेनेचे विद्यमान खासदार भावना गवळी आहेत. त्यामुळे मतदार वैशाली येडे यांना शेतकऱ्यांचा आवाज बनवून संसदेत पाठवणार की प्रस्थापितांची झोळी भरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.